प्रेस कॉन्फरन्स घेता एक ऑफर दिवपाक इंडिया अलायन्साक. आमच्या वांगडा आसा आमचो सान आंद्रेचो आमदार विरेश बोरकार. आतां इलेक्शनाचे जशे दीस लागीं येता तशें इलेक्शनाचें वातावरण आसा तें तापत आसा. सगळ्यांचे कँडिडेट डिक्लेर जाल्लेले आसा. बीजेपीचे जाला आर्जीन सगळ्यांत पयलीं केले आनी मागीर सगळ्यांत लास्ट काँग्रेसीन गेले. आतां लोकां फुड्यान तीन तीन कँडिडेट नॉर्थाक आनी सावथाक सद्या तरी टॉप थ्री पार्ट्यांचे डिक्लेर जाल्लेले आहा लोकां फुड्यान आहा. काँग्रेस आप हे सगळे इंडिया अलायन्साच्या अंडर सद्या ते इलेक्शन गोंयांत कंटेस्ट करता. पूण हीच आप आनी हीच काँग्रेस पंजाबाक एकामेकाच्या अगेन्स्ट इलेक्शन कंटेस्ट करता. म्हणजे हे अलायन्स कशें आनी कितें हो एक प्रश्न सगळ्यांक पडटा की दोन तीन स्टेटींनी वांगडा आनी पंजाबाक ज्या जाग्यार आपाचो एकूच हे आसा एम पी आसा त्या जाग्याचेर ते सेपरेट कित्याक करता काय म्हणून ते सायडीक दवरून आयज आमी जेन्ना पळयता की प्रत्येक पार्टी इंडिया अलायन्स स्पेशली बीजेपीन तर गोंयची पाड घातल्यात. पूण आतां बीजेपीन जे गोंयची पाड घातल्या तांकां गोंयकारांक साल्वार करपाक ना गोंय साल्वार करपाक म्हणून इंडिया अलायन्स एकठांय येयल्या म्हणून ते सांगतात. आनी ते हे सांगता की आमी गोंय साल्वार करतले डॅमोक्रेसी साल्वार करतले आनी गोंयकारांक साल्वार करतले म्हणून. आतां जेन्ना आमी म्हणटा की आमी गोंय साल्वार करतले नाजाल्यार आमी गोंयची डॅमोक्रेसी साल्वार करतले नाजाल्यार आमी गोंयकारांक साल्वार करतले हेचो मिनींग कितें? मिनींग सिंपल आसा. आमी जेन्ना गोंय म्हणटा तेन्ना गोंयकार येता. गोंय साल्वार करप म्हटल्यार गोंयकारांक साल्वार करप. गोंय साल्वार करप म्हटल्यार गोंयचे आमची आयडेंटिटी आमची कल्चर जे आसा हेरिटेज आसा ती साल्वार करप. गोंय साल्वार करप म्हणजे आमचे गोंयचे एनवायरमेंट आमचे दोंगर आमची शेतां भाटां जे कितें आसा ते साल्वार करप. पूण आयज जे बीजेपीन पाड घातला ते साल्वार करपाक इंडिया अलायन्स म्हणटा आपूण फुडें आसा आनी आमी ते साल्वार करतले. आनी ताका लागून ते एवरी टायम ते आमकां मिटिंगेक सांगता आपले की आरजी तेंच्या वांगडा येवंक ना. तेंच्यांनी आमकां ऑफर केल्ले तेंच्यांनी आमकां आपयल्ले आमी वचोंक ना आनी आमी बीजेपीक सपोर्ट करपाक ना. बीजेपीची बीजेपी सायडीन बीजेपीक जिखोवपाक आमी वोट स्प्लीट करपाक आमी आसा म्हणून अशें इंडिया अलायन्स आमचेर आरोप लायता. आतां एवरी टायम तेंचे बारीक बारीक मिटिंगेचे जे व्हिडियो येता मिटिंगेक लोक आसो नासो दॅट इज सेकेंडरी लोक नासतात ते. बट जेन्ना ते व्हिडियोज आवट जाता तेन्ना ते एकूच सांगता की आमी तेंच्या वांगडा येवंक ना आनी आमी बीजेपीक सपोर्ट करता म्हणून. एक हांव व्हिडियो दाखोवपाक सोदतां तुमकां सगळ्यांक मुद्दाम की जेन्ना आमी तेंकां ऑफर केल्ली आमच्या कडेन टॉक्स करा म्हणून आमी तेंकां सांगलेले की आमी इंडिया अलायन्स वांगडा वचपाक रेडी आसा म्हणून. स्पेशली ह्या काँग्रेसीक जी एक ग्रँड ओल्ड पार्टी म्हणून सद्या आपूण म्हणटा बट ऑन ग्रावंड कसलेच ग्रँड ओल्ड काम तेंचें ना. आपूण काही व्हिडियो दाखयता हो व्हिडियो मुद्दाम तुमी आयकचो. हो व्हिडियो आसा 13/11/2023 13 नोव्हेंबर 2023. जर काँग्रेसीक स्वताक बॅन जावपाक जायना
इलेक्शन लढपाक कंटेस्ट करपाक रायट आसा, मागीर लोक डिसायड करतले कोणाक वोट मारपाक जाय. सपोज तुमी एक सांगतात की कॉन्सेप्च्युअली ऑन द मॅटर ऑफ प्रिन्सिपल तुमकां इंडिया अलायन्साची एलर्जी ना. आमकां एलर्जी ना, आम्ही पहिलीच सांगला की आम्ही एनडीएन वचपाचे ना, आम्ही बीजेपी वांगडा वचपाचे ना. आणि तेका लागून आम्ही ओपनली सांगता की आमकां इंडिया अलायन्स मेळूंक ना म्हणून. आणि तेच जर आता मेळपाक इंडिया अलायन्साची जर मेन टीम जर आमकां येऊन मेळपाक सोदिना, ऑफिशियल जर आमकां आमंत्रण धाडिना, जाल्यार आम्ही कितें करपाचे? आम्ही वाट पळयत रावपाचे, दारो ओपन करून सुशेगाद बसपाचे ना. तुम्ही ऐकलं असतले 13-11-2 म्हणजे नोव्हेंबरात आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर जावचे, आमचे कॅन्डिडेट डिक्लेअर झाले 19 डिसेंबराक आणि 13 नोव्हेंबराक आम्ही हे ओपनली सांगलेले एका डिबेटान, स्टुडंटा वयल्या डिबेटान आम्ही सांगलेले की इंडिया अलायन्स जे असा त्यांच्यानी आमकां ऑफर दिवची, इंडिया अलायन्सान आमकां आमच्या कडेन टॉक्स करचे म्हणून. बट ते डिसेंबर झालो तरी त्यांच्यानी ते टॉक्स करून ते फुडें येवंक ना. इंडिया अलायन्स आमच्या कडेन पावूंक ना. त्यांचे जे 15 मेंबर्स जी कमिटी फॉर्म केली नॅशनल लेवलाचेर ते आमकां अप्रोच जावंक ना. त्यांच्यानी आमकां ऑफिशियल मेलूय धाडूंक ना, ऑफिशियली त्यांच्यानी कॉन्टेक्टूय करूंक ना. आतां इतलें आसतना सुद्दां हे काँग्रेसीक इतली फटींग मारपाची संवय जाल्या, बोक्के मारपाची संवय जाल्या. आयज ते मिटींगे वयता आनी सांगता की आमी ऑफर दिल्ली त्यांच्यानी ऑफर घेवंक ना, आमी ऑफर दिल्ली त्यांच्यानी ऑफर घेवंक ना. जेन्ना आमी ऑफर दिल्ली तेन्ना तुमी बीजेपी वांगडा कितें करताले? अमित पाटकर न्हिदलेलो खंय आसलो? आमी तुमकां ऑफर दिल्ली तेन्ना घेवपाक जाय आसले, तेन्ना तुमी प्रेस कॉन्फरन्सार घेवपाक आनी आमकां टार्गेट करपाक बिजी आसले. आमी बी टीम बी टीम बी टीम म्हणून ते ऑफरीचे तुमकां आयकपाक पावंक नासले. आनी आयज जेन्ना इलेक्शन जाता, तुमचे कॅन्डिडेट तुमच्या कडेन फायनल जावंक ना कितले बेगीन, मागीर फायनल तुमी केले आनी आयज तुमी मिटींगेंक वयतात, प्रत्येक गांवांत वयतात आनी सांगतात मिटींगेंक, बारीक बारीक व्हिडियो काडून धाडटात की आरजी तुमच्या कडेन येवंक ना, आरजी तुमच्या कडेन येवंक ना. हेच्या पयलीं आमी जेन्ना तुमचे कॅन्डिडेट सिलेक्ट पासून जावंक नाहले, जेन्ना तुमचे झगड्यो चलताले, आजुनूय चलता, ते डिफरंट गजाला, पूण तेन्ना आमी सांगलेले की आमची दोनूय सिटां आमी जिकल्या उपरांत इंडिया अलायन्साक दितले म्हणून. तुमी सुशेगाद राव म्हणून, तुमी झगडोय नाका, तुमच्या भितर झगड्यो नाका. गिरीशाचे तुमचे झगड्यो नाका, एल्विसाचे तुमचे झगड्यो नाका, बीकेचे तुमचे झगड्यो नाका, हे झगड्यो नाका म्हणून आमी तुमकां सांगलेले. तरी पूण तुमी आयकूंक ना, तुमी तुमची सिटां घातली. आयज तुमकां आमी एक ऑफर दिता, परती लास्ट ऑफर दिता. आमची ऑफर सिंपल आहा. इंडिया अलायन्स म्हणटा आमी गोंयकारांक लागून आसा, आमी गोंयचे अस्तित्व राखपाक आसा, गोंयकारांचे एक्झिस्टन्स राखपाक आहा, गोंयकारांचे कल्चर राखपाक आसा. आमचो जो ऑफर आसा ही ऑफर सिंपल आसा. आमची 3 कंडिशन आहा. ही 3 कंडिशन जर तुमी आमची आयकता, ही 3 कंडिशन तुमी जर आमची आयकता जाल्यार आमी तुमच्या वांगडा बसोन सीट शेअरिंग जो फॉर्मुला आसा तो डिस्कस करपाक तयार आहा. कित्याक फाल्यां तुमचे नॉमिनेशन तुमी 16 तारीख भरतले, आमी 18 तारीख भरपाचे आसा, मागीर 22 तारीख विड्रॉल आसा, म्हणजे भरपूर टायम आसा अजून विड्रॉल मेरेन. फाल्यां नॉमिनेशन भरले सुद्दां दरी आमी तुमकां ही ऑफर 20 तारखे मेरेन तुमी कितें तो आमकां रिप्लाय दिवपाचो. कित्याक 22 तारीख विड्रॉल आसा, 20 तारीख मेरेन ह्या 3 आमचे जे कंडिशन आहा, 3 कंडिशनाचेर तुमी आमकां रिप्लाय दिवपाक जाय. पयलें कंडिशन, फर्स्ट एंड फॉरमोस्ट, गोंयकार आयज जगता म्हादयचेर. जर म्हादय ना जाल्यार गोंयकार ना. नोकऱ्यो, धंदो, आयडेंटिटी, तुजो कल्चर, हॅरिटेज हें सगळें उरतलें जर उदक आसा जाल्यार. सिंपल, उदक ना जाल्यार कोण गोंयान जगपाक शकना. सो पयलें आमचें कंडिशन आहा तें म्हटल्यार जी म्हादयचेर जो कल्सा भंडुरा जो प्रोजेक्ट कर्नाटका गोवर्मेंटान स्टार्ट केला, आमी आमचें कंडिशन पयलें काँग्रेसीन एज अ काँग्रेस पार्टी, नॅशनल काँग्रेस पार्टी, तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय आनी आपलें जें न्यायपत्र तेंच्यांनी काडलां भितर हो एक एडेड पॉयंट तेंच्यांनी घालपाक जाय आनी नॅशनल लेवलाचेर नॅशनल लिडरांनी तेंच्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगपाक जाय की आमची जी म्हादय आसा ही म्हादय गोंयकारांकूच उरतली आनी कल्सा भंडुरा जो प्रोजेक्ट आसा सद्या जो कर्नाटकान काँग्रेस गव्हर्मेंट आसा तो टोटल स्क्रॅप करतले आनी म्हादय जी आसा ही फक्त आनी फक्त गोंयकारांकूच उरतली. हे तेंच्यांनी आपल्या न्यायपत्रांत घालपाक जाय, नॅशनल लेवलाच्या मॅनिफेस्टोन घालपाक जाय आनी नॅशनल लेवलाचेर प्रेस कॉन्फरन्स घेवपाक जाय, नॉट इन गोवा.
नॉट इन गोवा म्हणतात बिकॉज याच्या पहिली काँग्रेसीन सेव महादेव वांगडा वचून प्रोटेस्ट केले, महादेव वाचोवपाचे गजाली केले, जसे कर्नाटका गव्हर्नमेंट येयलो तसो त्यांचा प्रोटेस्ट बंद झाला. सो त्यांचेर आमकां ट्रस्ट ना. जर त्यांच्यानी काँग्रेस जर खरीच सिरियस असा गोयकारांक राखपाक, गोंय राखपाक, म्हादय बद्दल त्यांचो आयज कँडिडेट उलयता, म्हादय आपूण राखतलो, म्हादयक लागून उलयतलो. सिंपल काँग्रेसचे कँडिडेट डिक्लेअर जाता दिल्ली, काँग्रेसचे चीफ मिनिस्टर डिस्कस जाता, डिसाईड जाता दिल्ली, म्हणजे सगळे हायकमांड दिल्लीच्या जी ऑर्डर येतात ती हांगा ते पाळटात. काँग्रेसचो प्रेसिडेंट डिस्कस जाता, डिसाईड जाता दिल्ली, जाल्यार म्हादयचोय विषय असा हो दिल्लीच्यानूच आमकां सॉल्व जाल्लो जाय. सो काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेवपाची आणि डायरेक्ट सांगपाचे की म्हादय आम्ही कर्नाटकाक दिवचे ना, आणि कर्नाटकाचो सरकार असा काँग्रेस त्यांना आम्ही सांगतले की हो जो प्रोजेक्ट असा कळसा पंडुरा तो टोटल स्क्रॅप आम्ही करतले आणि गोयकारांक गोयकारांची म्हादय दितले. पहिले कंडिशन. दुसरे कंडिशन इम्पॉर्टंट. आयज आम्ही गोय गोयकार गोयकारपणाचे गजाली विजय सरदेसाय करता आणि तो त्यांच्या वांगडा आयज असा. जाल्यार गोयकारपण आणि गोय म्हटले किती? आयज जर गोयात जर मायग्रंट इन्फ्लक्स येत रावलो त्याच्यावर खंयचीच पॉलिटिकल पार्टी उलोवपाक कापासतात करिना, बिकॉज वोट बँक असा. त्यांना दिसता की मायग्रंटांचे वोट घेऊन आम्ही जिंकतले 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 म्हणून. याच्या पहिली पंचांनी खुबशा जणांनी हेच केले, आयज मायग्रंट पंच झालेले असा. गेल्या फावटी तर नॉन गोवन इलेक्शनाकूय बसलेले हा गोयात. फुडल्या फावटी ह्याच एमएलएंच्या आमच्या पॉलिटिशियनांच्या आधारान ते फाल्यां चीफ मिनिस्टरूय जावपाक शकता, मिनिस्टरूय जावपाक शकता, एमएलए जावपाक शकता. दुसरे जे आमचे कंडिशन हा ते कंडिशन असा काँग्रेसीन हे तुम्ही स्टेट मॅनिफेस्टोन घालपाचे, नॉट नॅशनल, स्टेट मॅनिफेस्टोन तुम्ही घालपाचे. डेमोलिशन ऑफ ऑल द स्लम्स बस्तीज बाय मायग्रंट्स ऑन कॉमदार लँड अँड गव्हर्नमेंट लँड. सिंपल. जे बस्ती जे मायग्रंटांची घरां इलिगली, परतो रिपीट करता, इलिगली एन्क्रोच केला, इलिगली ग्रॅप केला, त्यांच्यानी जी घरां बांधले ती घरां जशी सांगोळडा डेमोलिश झाला तशी ती घरां डेमोलिश करतले. गव्हर्नमेंट लँडाचेर असा ती डेमोलिश करतले आणि गोयकारांचे अस्तित्व, गोयकारांचे रायट गोयकारांक दितले. हे सेकंड कंडिशन त्यांच्यानी आपल्या स्टेट मॅनिफेस्टोन घालपाचे आणि त्यांच्यानी ऑफिशियल त्यांच्या लिडर्सांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊची. आता डेमोलिशन ऑफ बस्तीज किद्याक? जेव्हा गोयात मायग्रंट येतात आयज सगळे व्हडले व्हडले इंटेलेक्च्युअल टीव्हीचेर बसतात आणि खूप डिस्कशन्स करतात गोयचे, गोयच्या पॉलिसीचे, गोयच्या फुडाराचे, गोयच्या फ्युचराचे. बट एक रूट कॉज जो आयज गोय काबार करता दॅट इज मायग्रंट इन्फ्लक्स, हेचेर कोणूच डिस्कशन करिना, भियाता ते. कित्याक त्यांना दिसता आम्ही हे केले आम्ही एंटीनॅशनल जातले म्हणून त्यांना कसे दिसता. पण आज तू कर्नाटकान वच, कर्नाटकान कोकणीन जर बोट मारले ते डायरेक्ट काढतात काळो रंग मारतात, त्यांना दिसना आपण एंटीनॅशनल म्हणून. ते कर्नाटकचा सेपरेट फ्लॅग घेऊन कर्नाटक दीस करून नेटात भोवतात, पण आमच्या गोयात तसे ना. आमकां दिसता आम्ही भायल्यांचे अगेन्स्ट किती उलयले आम्ही एंटीनॅशनल जातले. स्पेशली इंटेलेक्च्युअल जो क्लास असा त्यांना दिसता, जे स्पेशली टीव्ही रेता त्यांना दिसता की आम्ही एंटीनॅशनल जातले म्हणून. हो जो इम्पॉर्टंट विषय असा त्याचे कोणूच डिस्कशन करिना. मायग्रंट जेव्हा गोयात येतात पहिली म्हटल्यार आमचो तो जागो घेता फर्स्ट, त्याला खं तरी एकोमोडेट करचो पडता. तो मागीर डोंगरार दितो ना शेतात दितो, तो किती ना किती जागो आमचो घेता. मायग्रंटांक आयज गोयात एकोमोडेट करपाक लागून हिल कटींग जाता, आयज लँड फिलींग जाता, आयज व्हडले व्हडले प्रॉपर्टीज असा ते कन्वर्ट जाता. तो मागीर सामान्य गरीब मायग्रंट जावं ना, तो श्रीमंत पॉश मायग्रंट जावं, कोणूय जावं, कोणाकूय आमी गोयात रावतलो ताका जमीन जाय. सेकेंडली तो आमच्या वाट्याचे उदक भरता. आयज बस्तींनी उदक दिवचें पडटा, पूण आमच्या गोंयांत जे कितलीशी पुर्वजांनी स्थापन केल्ल्या वाड्यांचेर आयज आमच्या उदक ना, बट नगरांनी उदक आसा. साईनगर उदक आसतले, टाकी वाड्यार उदक आसतले, फुकट नगरांत उदक आसतले, जुवारी नगरांत उदक आसतले, पूण आमच्या खालचा वाडा, सावंतवाडा आनी कितें फर्नांडीस वाडा, लोबो वाडा पळय आसल्या वाड्यांचेर उदक नासतले. सिंपल. सो तें उदक आमकां मेळना, आमच्यो नोकऱ्यो तांकां वयता. गव्हर्नमेंट जॉब गेल्या फावटी आम दाखयला तुमकां 710 मायग्रंट पुलीस जाल्ले, गव्हर्नमेंट जॉब आमचे वयता, प्रायव्हेट जॉब्स आमचे वयता, आमचे धंदे ते घेतात, आमची आयडेंटिटी ते घेतात, आमची वोटी आम गोंयान येऊन ड्युअल वोटींग कार्डां करता, आमचे पंच, सरपंच, ZP, MLA, CM आणि MP सगळे ते निवडून हाडटात. ते स्वतः पंच, सरपंच, ZP जातात, फाल्यां MLA जातले, मिनिस्टर जातले.
तेंका लागून जे आमचे डिफॉरेस्टेशन जाता तेंका एकोमोडेट करपाक आयज तेका लागून गोंयांत हिटवेव वाडलेली आसा, गोंयांत गरमी वाडलेली आसा आणि गोंय आमचे एक्च्युली कॅरिंग कॅपेसिटी आमची गोंयची आहा ती काबार झालेली आहे. आयज जर तुम्ही जीएमसीत वचत जाल्यार जीएमसीत तुम्ही मुद्दाम वचा, कोणी वचा कॅज्युअल्टीन 20% गोंयकार असतले आणि 80% मायग्रंट असतले, मुद्दाम वचा. आयज गोंयकारांक बेड मेळना, कित्याक मेळना? आयज गोंयकारांक जीएमसीत बेड मेळना नाजाल्यार गव्हर्मेंट हॉस्पिटलांत बेड मेळना म्हणून तेका प्रायव्हेट हॉस्पिटलांत वयचो पडटा, थंय तेका लाखांनी पैसे खर्च करचे पडटा. आणि हांगा तेंका एकोमोडेट केल्ल्या कारणान आमच्या सगळ्या सिस्टमाचेर आयज प्रेशर येयलो आसा, बी इट गव्हर्मेंट स्कीम, लाडली लक्ष्मी स्कीम तेंका वयता, दीनदयाळ स्कीम तेंका वयता, बाकीचे गृह आधार स्कीम तेंका वयता, ईडीसीचे स्कीम तेंका वयता, सगळे गव्हर्मेंटाचो जो आमचो फंड आसा आयज तो फंड मायग्रंटांक वयता. सो हे जे आसा इललिगल, आम्ही म्हणता इललिगलूच. आम्ही काँग्रेसीक सांगना की तुम्ही आमच्या भाषेन हे करा, बट आम्ही इतलेच मागता की जे किती इललिगल आसा कोमदार लँडाचेर, धर गव्हर्मेंट लँडाचेर जे बस्ती झाला, स्लम झाला, जुवारी नगर झाला, दाबोली कॅप्टन विर्याटाच्या कॉन्स्टिट्युएन्सीन जे आसा दाबोली आसा, हे सगळे डॅमोलिश करतले आणि जी ड्युअल वोटींग कार्डा तेंची आसा ती कॅन्सल करतले, हे आमकां प्रॉमिस, ही आमकां गॅरंटी इंडिया अलायन्सा कडल्यान जाय. दोन गॅरंटी. आणि तिसरे मोस्ट इम्पॉर्टंट जेचेर आम्ही केन्नाच कॉम्प्रोमाइज करचे ना, कित्याक जर ते म्हणटा आम्ही गोंयकारांक लागून आसा, आम्ही म्हणता आम्ही गोंयकारांक लागून आसा, जाल्यार गोंयकार कोण हे डेफिनेशन त्यांच्यानी मान्य करचे पडटले, ना जाल्यार काँग्रेसीन आणि या इंडिया अलायन्सान सांगचे पडटले की पर्सन ऑफ गोवन ओरिजिन कोण. 5 वर्सां गोंयांत रावता तो, 10 वर्सां रावता तो, आयजूच ट्रेनीन देवला तो, आयजूच फ्लायटान देवला, बसीन देवला तो, 30 वर्सांचो, 40 वर्सांचो, 50 वर्सांचो काय 1961 पयलीचो कोण, पर्सन ऑफ गोवन ओरिजिन कोण, गोंयकार कोण, आमचे पोगो बील तेंका एक्सेप्ट करचे पडटले. आणि जर ते एक्सेप्ट करिना थंयसर आम तेंका मातशे सूट दिता तेंका, जर ते एक्सेप्ट करिना तेंका पोगो बील आमचे मान्य ना, तेंच्यानी इलेक्शना पयली गोंयकार कोण हे डेफिनेशन तेंच्यानी लोकांक सांगचे. सिंपल, पर्सन ऑफ गोवन ओरिजिन कोण हे काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स घेऊन तेंच्यानी सांगचे आणि आपल्या स्टेट मॅनिफेस्टोन घालपाचे डायरेक्ट हू इज पर्सन ऑफ गोवन ओरिजिन. ही तीन कंडिशन जर इंडिया अलायन्स आमचे आयकता, तेंका 20 तारखे मेरेन आम्ही टायम दिल्लो आसा, आयज 15 तारीख, सो आणि 5 दीस तेंच्या कडेन आसा, 20 तारखे मेरेन आम्ही रावतले. जर हे काँग्रेस आयकता आम्ही तेंच्या कडेन उलोवणी करपाक, डिस्कस करपाक, सीट शेअरिंग करपाक आम्ही तयार आसा. कित्याक आयज ते आमचेर ब्लेम घालता आम्ही बीजेपीक जिकयतले म्हणून, आम्ही वोट स्प्लिट करतले म्हणून, पूण 2017 जेन्ना आरजी नासली त्यांना यांचेच एमएलए बीजेपीन गेले, 2022 आरजी असली, आरजी असून यांच्यानी 11 सीटा जिंकली पण 8 एमएलए तरी गेले, देवाची शपथ घेतली सगळे झाले. कॅप्टन विर्याटन हे सांगले की त्यांच्यानी कॉन्स्टिट्युशनाचे शपथ घेतलेली झाल्यास ते इथल्यान जेलीन असपाचे म्हणून, आणि व्हिडिओ डायरेक्ट दाखयता की त्यांच्यानी कॉन्स्टिट्युशनाची शपथवत घेतलेली पण ते अजून काय जेलीन ना. सो हे सगळे बाकीचे सायडीक दवरया, सगळे आमचे किती आमचे एकामेकांचे राग असा आणि किती ते सायडीक दवरया. हांव इंडिया अलायन्सा कडेन मागता की आयज आम्ही गोंयकारांक लागून ना जाल्यार गोंया खातीर आम्ही ह्या 3 पॉइंटांचेर सहमत जावपाक जाय. कित्याक हे जर 3 पॉइंट जर काँग्रेस एग्री करिना, हे दोनूय नॅशनल पार्टी, बीग नॅशनल पार्टी आप अँड काँग्रेस जर हे मान्य करिना जाल्यार म्हाका तरी दिसना की ती गोंयकारांक लागून आसा म्हणून, गोंयकाराच्या अस्तित्वाक लागून आसा म्हणून. मागीर प्रूव जातले की काँग्रेस आणि बीजेपी हे सारखेच, हे गोंय सोपोवपाक येला, म्हादय विकपाक येला, म्हादय कर्नाटकाक दिवपाक येला, गोंयचे जमनी काढून मायग्रंटांक दिवपाक येला आणि बस्त्यो क्रिएट करपाक येला म्हणून. सो हेचेर बेगिनातल्या बेगीन तेंच्यानी आमकां उत्तर दिवचे. वी आर ओपन फॉर डिस्कशन अँड सीट शेअरिंग. मागता गिरेशा कडेन मान्य केले जाल्यार तुम्ही
ना ते मागीर डिस्कशन जातले, ते डिस्कशन करून आमी हे करतले की एक सीट सोडपाक जाय, दोन सीट सोडपाक जाय, तेंचो स्ट्रेंथ कितें, कित्याक तेंचो स्ट्रेंथ तेंकां खबर आसतलो, आमकां कांय तो दिसना. पूण आमकां मागीर कळटलें बाबा ग्रावंडाचेर तेंचो स्ट्रेंथ कितें आसा, नॉर्थ गोवान तेंचो कितें आसा, साउथ गोवान तेंचो कितें आसा, ते मागीर आमकां बूथ लेवलाचेर सगळें घेवन वचचें पडटलें आनी मागीर डिस्कशन स्टार्ट करचें पडटलें. तुमी आतां येयला हें करपाक ओपन फॉर टॉक्स म्हणटा, फाटल्या दिसांनी म्हणलें कितें दॅट दॅट फेज इज ओवर म्हणून, कितें आरजी भिल्या ना, आरजी भियोंक ना, कितें जालां दिसता तुमी आतां लास्ट मोमेंटाक येवन लास्ट मोमेंटाचेर येयला रिझन कित्याक आयज जर आमी सगळे प्रेस कॉन्फरन्सीस तेंचे पळयत ना, तेंचे मिटींग्स पळयत ना, जाल्यार तेंचे व्हिडियोज पळयत जाल्यार एकूच ते आरजीचेर ब्लेम घालता की आरजी तेंच्या वांगडा येवपाक रेडी ना म्हणून. आयज कितें आहा, गोंयकारांक सत्य परिस्थिती कळपाक जाय. काँग्रेसीची जी स्टायल आसा, 5 वर्सां कांयच करप ना, इलेक्शनाच्या 1 महिनो पयलीं येवन हांगा लोकांक पिशान काडप, एंटी बीजेपी वोट्स आहा ती घेवप, लोकांक आरजी बद्दल आतां तर आरजी बद्दल नेगेटिव्ह सांगप. सो आमी चिंतता जर काँग्रेस इतलीच सिरियस आसा जाल्यार तेंच्यांनी प्रूव्ह करून दी, हे लोकांकूय कळपाक जाय. जशें आमी पोगो बील घातलेले असेंब्लीन आनी प्रूव्ह केल्ले की हे गोंयकारांचे अगेन्स्ट आसा, आमकां आतांय प्रूव्ह करपाक जाय. जर काँग्रेस खरीच आसा जाल्यार काँग्रेस येतली, इंडिया अलायन्स येतली, गोंयकारांक सेव सालवार करता, ते गोंयान इलेक्शन कॉन्टेस्ट करता जाल्यार गोंयच्या हिताचे हे 3 गजाली इम्पॉर्टंट गजाली जावपाक जाय. नोकऱ्यो आमी मागना तुमच्या कडेन, आमी तुमकां बाकीचे गजाली कसलेच मागना, जस्ट 3 म्हादय, डेमोलिशन ऑफ स्लम्स एन्ड पोगो बील. आनी पोगो बील सुद्दां आमचे तुमी एक्सेप्ट करिना, तुमचो कितें दवरा लोकां फुडें, इतली ऑफर दिल्ली आसा, अजून टायम वचोंक ना, कित्याक अजून ते म्हणटा न्हू आरजी येना, आरजी येना, आरजी येना. आयज सुद्दां एका लिडराचो म्हाका फोन आसलो, सांग नांव घेना, पूण तेंचो काँग्रेसच्या लिडराचो फोन आसलो, हांवें येवंक ना. पूण आतां तेका फोन करून हांव हो व्हिडियो धाडटलो तेका वॉट्सॅपाचेर, तेका आयकोन आनी तेका डिसिजन घेवन दी, की आजून मेरेन जर ते आमच्या फाटल्यान लागले जाल्यार आमकां ऑफर दिवपाकूच जाय न्हू. लोकांक कळपाक जाय बाबा आरजी जे इंटेन्शन आहा ते क्लीन आसा, गोंया खातीर आसा. हे इतले दीस गोंया खातीर हे करिनासले म्हणून आमी फाटी सरलेले, पूण आतां जर ते करता खरेंच गोंयाक लागून आसा ते म्हणत आहा न्हू आपल्या भाषणान, जाल्यार तेंका प्रूव्ह करून दी आसा. ना हे 3 कंडिशन एक्सेप्ट केल्यारूच आमी फुडें टॉक्स करतले न्हू. हे जर 3 कंडिशन ते करिना, बेजीक जर गजाली जर करिना, म्हादय आमची आमकां दिना, आमचे आमचे जागे आमकां लागून जर राखून दवरिना, आनी गोंयकार कोण तो थारयना, जाल्यार फाल्यां बीजेपीच्यान तेंचे पॉलिटिक्स सेम जाले न्हू, सिमिलर जाले. सो ते आमकां नाका, आमकां कितें तरी डिफरंस जाय, आनी तो डिफरंस हे आयकून प्रूव करपाक जाय. उलोवपाक भरपूर टायम आसा, 5 दीस 7व्या दिसा आयज, आयच्यान 7व्या दिसा विड्रॉवल आसा. सो विड्रॉवल कडेन 7 दीस खूब जाले. हे बेजीक गजालींचेर जे गोंयचेर आहा हेचेर म्हाका दिसता खंयचीय पार्टी जर गोंयाक लागून आहा ती आतां सोमती प्रेस कॉन्फरन्स घेवन सांगतली बाबा हे सगळें आमकां मान्य आहा म्हणून, कित्याक आमी गोंयाक लागून आहा म्हणून. सोमतेच 5 मिनटान हो व्हिडियो जाल्या उपरांत सोमतेच तुमकां मेसेज येवपाक जाय की काँग्रेसीन प्रेस कॉन्फरन्स दवरला आनी हे सगळें मान्य केला म्हणून, जर गोंयकारांक लागून आहा. जर गोंयकारांक लागून ना जाल्यार डिस्कशन करतले, वयर वयतले, हांगा वयतले, थंय वयतले, सगळे गजाली जातले आनी आमकां ब्लेम करतले. सो आमकां आमकां जे पडलेले ना आमकां ब्लेम करता, कितें करता, आमच्या सायडीन डायरेक्ट ऑफर आहा. आतां गोंयकारांनी डिसायड करपाक जाय की इंडिया अलायन्स गोंयकारांक लागून आसा काय ना, हे 3 कंडिशन जे आहा. आनी गोंयकारांक हांव विचारपाक सोदता आमच्या ह्या माध्यमांच्यान की जे 3 कंडिशन आमी दवरला ही गोंयकारांक लागता काय ना, ही तुमचे पर्सनल लायफ इफेक्ट करता काय ना, म्हादय, मायग्रंटांचो इन्फ्लक्स आनी पर्सन ऑफ गोवन ओरिजिन बील, हे तुमकां लागता काय ना, हे तुमी डिसायड करा आनी सांग. सगळे लोकांक जशें मनोजान सांगलें आनी जे आमचे 3 पॉयंट्स जे व्हेरी इम्पॉर्टंट पॉयंट्स आसा आनी गोंयच्या हिता खातीर पॉयंट आसा, हे मांडून जे इंडिया अलायन्स हांकां आमी ऑफर दिल्ली आसा की तुमी हे 3 जे आमचे पॉयंट आसा, एक म्हादय आसा, दुसरे आसा जे मायग्रेंट इन्फ्लक्स जावं इलिगल स्लम्स आसा, बस्तीस आसा, जावं स्क्रॅपयार्ड्स आसा, ही डेमोलिशन करपाक, कित्याक ऑलरेडी कोर्टाची हांकां ऑर्डरी आसा, सुप्रीम कोर्टाची ऑर्डरी आसा आनी खंय ना खंय म्हाका दिसता की हे आनी व्हेरी इजी घेवपाक लागून आनी तेंच्यांनी आपणाचे स्टेट मॅनिफेस्टोन घालपाक लागून. तशेंच जे तिसरे आसा, तिसरे जेन्ना आमी म्हणटा की गोंय उरपाक जाय, गोंयकार उरपाक जाय, गोंयकारांचो हक्क उरपाक जाय, अशें ते इंडिया लायन्साचे म्हणटा की आमी गोंयकारां खातीर आसा म्हणून, तेन्ना आमी तिसरो घातला तो म्हणजे पोगो बील. पोगो बील हे खूब गरजेचे आसा, जावं गोंयकार कोण हो डिफायन जावप खूब गरजेचे आसा. आतां आजून पर्यंत सगळे लिपोन रावता, आजून पर्यंत कोण स्ट्रेट फॉर्वर्ड कांय उलयना. आतां विधानसभेन बसून जेन्ना हांवें पोगो बिला बाबतीन घातलेले, कोणाकूच सपोर्ट करूं ना, कोणाकूच तेको दिवंक ना की बाबा अशें अशें जावपाक जाय, डेफिनेशन गोंयकाराचें कितें आसा आनी गोंयकारांक कितें रायट मेळोवपाक जाय हें आजून पर्यंत कोणाक सांगूंक ना. तशें आतां तुमी पळयता आसतलो जाग्यांक लागून, जो जाग्यांक लागून आमी झुजता, आयज झगडो जाता, झुजां जाता. म्हाज्या फुड्यान बसून हांव तुमकां प्रत्यक्षांत सांगता, म्हाज्या फुड्यान बसून कितलेच जाण बाबडे येता
सांगता आमकां प्लॉट जाय म्हणटा, आमकां जागो जाय म्हणटा, गरीब बाबडे आयज रेंटाक रावता. पयसोच इन्सिडंट सांगता, म्हाजो ऑफीस डे आसलो, ऑफीस डे आ दिसा लोक येयले म्हाजे फुड्यान, एकटी बायल येयली आनी ती बाबडी रडपाक लागली, आपणाक आतां घर ना, आपूण रेंटाक रावता, लोकांच्या घरान रावता, आपणाक कितें करपाची, नीज गोंयकार ती, आनी ती आयज रडटा. आनी तुमी पळयता आसतलो आयज भायल्यान येवन आपणाक जाय तश्यो वस्तू घेतलेल्यो आसा. आतां सांगोळडा पयसो इन्सिडंट जसो जाला, थंय इन्सिडंटान अशेंच जालां की जागे हडपले आनी तेंकां इल्लिगल डॅमोलिशन जेन्ना हाडलें आनी डॅमोलिशन जालें, आयज ते बोवाळ घालता, सीएमाक मेळटा, एमएलएक लोकल एमएलएक मेळटा, आनी तेंकां सांगता जो एक्स एमएलए आसा तोय येता, तेय आश्वासन दिता, आमी तेंकां दितले, आनी अशेंय म्हणटा. तेचो जो पंच आसा तो स्टेटमेंट करता की सीएमान आमकां आश्वासन दिल्लें आसा म्हणून की 10,000 पासून पर स्क्वेअर मिटर रेट आसा जाल्यार आपूण ट्रिपलींग दितलो, 30,000 पासून स्क्वेअर मिटर रेट जो आमचो टॅक्स पेयराचो तो आपूण दिवपाक रेडी आसा. म्हणल्यार अशी जी गजाली घडटा हे कित्याक लागून घडटा, जाग्याक लागून. आनी हो जागो जो गव्हर्मेंटाचो जो कोमुलायचो जागो आसा वो एन्क्रोच भायल्यांनी केल्लो आसा, आनी हो आमच्या नीज गोंयकारांक मेळपाक जाल्लो, आनी हे जे आमचे डिमांड आसा क्लियर कट डिमांड आसा, एक उदकाक लागून, दुसरो जो जाग्याक लागून आसा, आनी तिसरो जो आयडेंटिटी जी आसा, अस्तित्व आसा आमचे, हे अस्तित्वा खातीर. आनी जर समज इंडिया लायन्साक दिसता की खरेंच की गोंया खातीर काम करपाक जाय, तेका खूब फावटी आमकां म्हणटा, खूब फावटी आमकां सांगता, आयज कितलेशे स्टेटमेंटां करता, तेंचे इंटरव्यूज जाता, इंटरव्यूजान तेंच्यांनी कितलेशे स्टेटमेंट केल्ले आसा की आरजी ही हो पक्ष येयला, आरजी हो पक्ष निर्माण जाल्लो, आरजी हो पक्ष स्थापीत जाल्लो गोंयच्या हिता खातीर, गोंयची अस्तित्वा खातीर. आनी आमी आमचे जे अस्तित्व आसा हेच्या हेचे हितून कांयच कॉम्प्रोमायज करपाक शकना. जेन्ना तेंकां दिसता की खरेंच आमी ही आयडेंटिटी राखपाक लागून कितें करपाक शकता, तेन्ना तेंच्यांनी सांगपाचें, आनी हो जो आमचो ऑफर आसा हो एक्सेप्ट करपाचो, तेंच्यांनी म्हणपाचें की आमकां हो एक्सपेक्ट आमकां हें आसा, जर डिस्कशन करचें कितें आसा तें तुमी सांगचें, तेन्नाच आमी खंय ना खंय बसतले, आनी आमी कितें फुडें डिसिजन आसा जावं सीट्स एरेंजमेंटाचे जावं बाकीचे कितें डिसिजन आसा हे तेंचे कडेन उलोवप चालू करतले. कारण आतां इतले फावटी जाले, हेच्या पयलू आमी खुबशे डिस्कशन जाले, हेच्या पयलू आमी खुबशे उलयले, तेंच्यांनी खुबशे स्टेटमेंटां केली, खुबशे परत परत एक एक सांगलो जालें की आरजी येवपाक जाय, आरजी येवपाक जाय, आरजी येवपाक जाय, आरजी येवपाचें कारण आसा जाल्यार हें तुमी एक्सेप्ट करपाक जाय. आनी म्हाका दिसता तुमकां समज दिसतलें की गोंय उरपाक जाय, आतां प्रत्येक गोंयकारांक दिसता, आमी गांव गांवांनी भोंवता, गांव गांवांनी लोकांक मेळटा, लोक अक्षरशा डायरेक्ट सांगता की गोंय उरपाक जाय जाल्यार खंय ना खंय आमचो जागो उरपाक जाय, आमचें उदक उरपाक जाय, आनी आमच्यो न्हंयो उरपाक जाय. आनी हेंच आमचो मेन हेतू आसा की ह्या प्रश्ना थ्रू समज इंडिया लायन्सान बाकीचे खूब कितें कितें आसा तें आमी तरी आतां सांगितलां तुमकां, पूण हेंच इम्पॉर्टंट आसा, हें आयज तुमी एक्सेप्ट करपाक जाय. विरेश, तूं म्हणटा पळय गोंयकार 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 म्हणटा तूं, पयले तूं एमएलए आहा आरजीचो सातांद्र्यान, सातांद्र्यान कितले बदल हाडला न्ही रिगार्डींग प्रोमोशन ऑफ गोवन्स, तुज्या कॉन्स्टिट्युएंसीन वचोन पळयन जाल्यार कितले मायग्रंट बिजनेस करता, तें अजून पासून चेंज जालेले ना, पण कितले तुवें चेंजीस. हांव एक सांगूंक सोदता, मायग्रंट जे आसा आनी मायग्रंट खंय खंय केल्या बिजनस, तो रेंटेड प्रिमायसीस दिल्ले आसा, जो गोंयकारांनी तेंकां प्रिमायसीस दिल्या रेंटेड आसा आनी लिगली आसा, इनलिगल जे आसा तुमी पळयता आसतलो वयर बांबोळे वयर तेजेर इनलिगल जी हें बांदलेलें घरां बांदलेलीं आसा तेजेर हांवें ऑब्जेक्शन हाडून आनी तेजेर कंप्लेन घातल्या आनी डेमोलिशनाक काडल्या. ऑलरेडी ती हियरींग जी आसा ती मामलेदारांक आसा, ऑलरेडी तेजेर प्रोसेस चालू आसा, कित्याक ती आतां प्रायवेट प्रॉपर्टी म्हणून सांगता. ती पयलू आमी जेन्ना पळयताले तेन्ना कोमुलदार तिचे आसा म्हणून सांगले, बट जेन्ना ते सर्वेअर केलो, सर्वे केलो, इन्स्पेक्शन केलं तेन्ना प्रायवेट प्रॉपर्टी. तशेंच जे इनलिगल जी वोटींग कार्ड आसा, नेपालीची वोटींग कार्ड, हांवें मुद्दम सांगपाक सोदता की खूब जाणांक खबर आशिल्लें, तुकाय खबर आशिल्लें की एक नेपालीची जी वोटींग कार्ड आसा, हांवें एक बिंगा एमएलए आपणाचे कॉन्स्टिट्युएंसी कोण कॅन्सलेशनाक घालचे ना, आमी इलेक्शन कमिशनाक हांवें पर्सनली कॅन्सलेशन घातले 56 वोटींग कार्ड कॅन्सलेशन. हांव सांगता गोंयकारांक हे करपाक फुडें काडपाक कितें हे कितले प्रयत्न केले काय म्हणटा हांव. म्हणटा पळय हे एका दिता रेंटाक दिता म्हणून ते गोंयकार कित्याक जे तूं सांगता की मायग्रंटांनी जे हे केले आसा आनी काम करता धंदे करता, आतां इनलिगली कोण करता जाल्यार आमी कांय करपाक शकना. आनी हे आमी क्लियर कर सांगला, लिगल जे आसा ते काम कांय करूंक शकता, बट इनलिगल जे आसा तेजेर आमी एक्शन घेतले आनी इनलिगलाचेर आमी एक्शन घेता जेन्ना जेन्ना इनलिगल कितें घडटा. आमचे म्हाजे मतदारसंघान हांव पर्सनली वचून तेजेर एक्शन घेता, तुका वचून खबर आसतले. आनी गोंयकारांक समज आमकां गोंयकारांक हे प्रोटेक्ट करपाक जाय, आमी तेंची आयडेंटिटी राखपाक जाय, बिजनस राखपाक जाय, जाल्यार बिजनस राखपाक लागून आमी खुबशे प्रयास केल्ले आसा आनी खुबशे जे प्रयास चालूच आसा. आतां फॉर एक्झाम्पल एग्रिकल्चर सॅक्टरान आमी कितलेशे म्हटल्यार जे आमची बांदांची दुरुस्ती आसा ती बांदांची दुरुस्ती करता, तशेंच आमी एग्रिकल्चर प्रोमोट करपाक. आतां जे आमची शेती आसली आमच्या सानंद्रे मतदारसंघात शेती आसली ती डिक्लायन जाल्ली, कमी जाल्ली. आतां पयलू ऑलमोस्ट म्हाका दिसता 1.5 लाख स्क्वेअर मिटर सुमार जाताली आनी आतां ती ऑलमोस्ट 9 to 10 lakh स्क्वेअर मिटर जाल्ली आसा.
आणि याच्या पुढे आणि पडटली. आणि असे कितलेशे जे प्रयोग असतात लोकल बिझनेसमॅन आम कोण धंदो करपाक सोदता त्यांना आम्ही इन्स्पायर करतो, त्यांना आम्ही पुढाकार देतात की तुम्ही पुढे सरप. आज कितलेशे जण धंदे करून आज नुसते विकपाक गोयकार असतात. तू दोंगरार वचून पळय, आमचो भुरगो आज नुसते विकता, बायकीन नुसते विकता, कोण उरतले असे. सो हे जे असा हे रोखडेच जायना, हे स्लो स्लो जातले. आणि स्लो स्लो जो बिझनेस असा आमचा तो डेव्हलप जातो. आता तुम्ही ज्यांना म्हणता आज सानंद रे मतदारसंघाचेच सांगता तुका, जेव्हा आम्ही इनलिगलिटीचेर एक्शन घेता आज कित्याक लागून सपोर्ट करिना. हांव म्हणटा जे इंडिया अलायन्साचे आपाचे असा जावं काँग्रेसीचे असा, कित्याक लागून सपोर्ट करिना. आज मायग्रंटाचे वोट बँक कॅन्सील करपाक, इनलिगल वोट बँक ड्युअल वोटींग असा ती कॅन्सील करपाक कित्याक लागून हेल्प करिना, कित्याक लागून सपोर्ट करिना. स्लम्स असा त्यांचे एक्शन, स्कॅपियर्डाचे इनलिगल स्कॅपियर्ड जमा असताना त्यांचे एक्शन करपाक कित्याक लागून सपोर्ट करिना. त्यांच्यानी करपाक जाय न्हू. जेव्हा तुम्ही म्हणता गोयकारांच्या हिता खातीर असा, गोयकारांक राखपा खातीर असा, गोयकारांक फुडें व्हरपा खातीर आसा, कित्याक करिना हो क्वेश्चन म्हाका. हांव पर्सनली एमएलए आसून बसून आमकां वोटींग, म्हाजे वोटर आसा थंय, वोटर आसा, मायग्रंट वोटर आसा, तरी पूण हांव एक्शन करता, हांव एक्शन घेता तेंचे. कोण घेतलो तुमी सांगा, कोण घेतलो, कोणाक घातल्या तुमकां जाय नाल्यार आपल्या ऑफिसान डिटेल दाखयता कोण कोणाचे आसा, कितें कंप्लेन घातलेली आसा, व्हडले व्हडले प्रोजेक्टाचेर कितें कंप्लेन घातलेली आसा, खंयचे खंयचे प्रोजेक्ट घेताले ते हाडून दवरिल्ले आसा. हे तुका जाय नाल्यार फूल डिटेल दिता. खंय रस्ते बांदपाक सोदताले ते रस्त्याक लागून व्हडले व्हडले बिल्डर येवंक शकताले, कशे बिल्डर ते कॅप्चर करपाक शकताले, कशे हाडून दवरला हे पासून तुमकां डिटेल दिता. सो आमी खंयच कांय लिपयना. आनी आमी क्लियर कट, आमी पयलूच्यान सांगला जे इनलिगल मायग्रेंटाचे इनलिगलिटी कितें आसा तेजेर आमी एक्शन घेतले. लिगल कितें आसा तेन्ना आमी केन्नाच उलोवना की लिगल जेन्ना धंदो करता कोणी आमी तेंकां कांय हाडोवपाक शकना. पयर पासून जेन्ना मायग्रंट फिशरमॅन जेन्ना येवन खंय ना थंय आमचे कॉन्स्टन्सीन हे करताले, हांवें पर्सनली पुलिसांक कंप्लेन केल्या, पुलिसांक सांगला तेंकां हाडून दवरी, हांवें हाडयले तेंकां आनी तेंकां पुलिसेन घातल्या. हे सद्याक आयज कोणूच करिना. आतां आमी खंय ना खंय फुडाकार घेवन हे करून घेता. सो अशे कांय ना, अशें आसा ना. तेंच्यांनी येवचे फुडें जे कोण इंडिया अलायन्साचे आसा तेंच्यांनी खरें म्हणल्यार आमकां सपोर्ट करपाक जाय. जेन्ना आमी लँड प्रोटेक्शन कायदो पासून घातलो तेन्ना आयज कोणूच सपोर्ट करता, कोणूच उलोवपाकूच सोदना, कित्याक करूंक सोदना. गोंय सगळ्यांकूच जाय ना, तेंच्यांनी सपोर्ट करचो आनी तेंच्यांनी फुडाकार घेवचो. तुमी नॉमिनेशन फॉर्म 18 तारखेक भरतले, 20 तारखेक भरता? 18 तारीख हे अठरा लास्ट, 19 तारीख, 20 तारीख मागीर सगळे हे जातले, आनी मागीर 22 तारीख विड्रॉल. 20 तारीख मेरेन टायम दिता विड्रॉलाच्या पयली. ना दोन दोन हितून जायना, दोन हितून कित्याक हाफ आमी कॉम्प्रोमाइज खंयच करचे ना. तिनाचे तिनूय एक्सेप्ट, कित्याक तिनूय इम्पॉर्टंट आहा. म्हादय इम्पॉर्टंट आहा, जमनीचो विशय इम्पॉर्टंट आहा, आनी गोंयची आयडेंटिटी इम्पॉर्टंट आसा. गोंयकार म्हण तो इम्पॉर्टंट. हांवें कमीच घातला नोकरे विकरे ते घाली जाल्यार ते जीव सोडटले आसले म्हणून तिनूच दवरला. Thank you.